नमस्कार सगळ्यांका, मी सूर्यकांत आणि स्वर्णिम कोकण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचा सहर्ष स्वागत असा। तर मित्रांनो, आपण आज जातो सातेरीचा मंदिर बघू, वेतोरा येथील सातेरी मंदिर। तर ह्या मंदिर जागृत देवस्थान असा। तर मी तुमका दाखवतो आहे कुडाळवरून कशाप्रकारे ह्या मंदिरामध्ये आपण जातो। तर बघा, नक्की कनेक्टेड रहा। बरेच लोक लॉकडाऊनमध्ये असत, त्यामुळे सध्या ह्या मंदिराचं दर्शन खूप जणांना होऊ नसतला बरेच दिवस, त्यामुळे आपण आता जातो सातेरी मंदिर बघू। माझ्यासोबत माझा एक मित्र असा, वैभव होडावडेकर। तर बघा, हे पाठी मुगू दिलो असा। तर ह्यो समोरील जो रस्तो असा, ह्यो मठ मार्गे वेंगुर्ला गेलो असा। तर आपणाक इकडून सातेरी मंदिर जाऊचं असा वेतोऱ्याच्या, तर इकडून आपणाक दाभोली मार्गे राईट घेऊचो असा। तर ह्यो रस्तो पण वेतोरा दाभोली मार्गे सरळ वेंगुर्ल्याक जाता। तर वेंगुर्ल्याक जाण्यासाठी हे दोन रस्ते असत, एक मठ मार्गे वेंगुर्ला आणि एक दाभोली मार्गे वेंगुर्ला। ह्या दोन्ही साईडने एस टी जातात। तर दाभोली मार्गे जो रस्तो असा, थोडंसं अंतर एक 15-20 मिनिटाचं लांब अंतर असं। चला तर आपण जाऊया सातेरी मंदिर। बारिश का पानी ये। आज आम्ही मंदिर पाहून जातो सातेरी वेतोरा मास्कान मरे मंदिर बघू जातो। यथा सर झाला, मस्त दर्शन होतं ना तुमका। खूप दिवस झाले गणपती सॉरी मंदिर कुठे बघूक नसतला तुम्ही। तर आज सातेरीचं मंदिर दाखवतो तुमका, नक्कीच भेट द्या एक दिवस सातेरी वेतोरा येथील मंदिराला। जागृत देवस्थान असा जागृत, आणि तिकडचा महत्त्वाचा आहे म्हणजे एक वैशिष्ट्य असा, जर तुमका कसलो आजार असा तर त्या पाण्यान आंघोळ केल्या तर तुमचा तो आजार नाहीसो जाता, त्यामुळे नक्की त्या देवाचा एकदा तीर्थ घेऊन बघा। कळली तुमका माहिती, कोणाक जर काही आजारी असाल, खूप दिवस बरो जर होत असाल तर त्या मंदिरातला तुम्ही जाऊन दर्शन करा, देवाची सेवा करा, नक्की तुमचा आजार बरो होतो। असा आहे कोकणातला जागृत देवस्थान असा। तर चला दर्शन करूया। त्यासोबत मी तुम काही सगळी हिरवळ दाखवते कोकणातली। बघा, पाऊस पडल्यामुळे किती मस्त ग्रीनरी झालेली असा। आमचं आहे स्वर्णिम कोकण। तर अशा प्रकारे आपण ह्या मंदिरात पोचलेलो असो। वेंगुर्ल्याकडे जर तोंड केला तर ह्या उजव्या साईडला मंदिर असा। बघा, ह्या मुख्य द्वार असा, इथे लिहिलं असा श्रीदेवी सातेरी वेतोरा मंदिर म्हणान। तर ह्या बघा मंदिर अगदी नारळ सुपारी आणि आंबा काजू ह्यांच्यामध्ये वसलेलं असा। आणि आपल्या कोकणातली देवस्थानं बरीच अशी असत, हिरवळीमध्येच असत। समोर पण बघा एक मोठा झाड असा पिंपळाचा। चला तर आता मंदिरात जाऊया। देवीचं रूप ह्या पाषाणमूर्ती असा, या ठिकाणी बघा पालखी असा देवीची। तर आपण आता एक प्रदक्षिणा घालूया, माझ्यासोबत तुम्ही पण प्रदक्षिणा घाला। बघा, या साईडने पण देवीचं दर्शन होता। देवीची महती खूपच मोठी असा। जर तुम्ही कोकणात कधी इलास तर ह्या सातेरी वेतोरा मंदिराक नक्कीच तुम्ही भेट द्या, मनातील इच्छा कामना नक्कीच तुमच्या पूर्ण होतले याची मी तुमचा गॅरंटी देते। आईचा दर्शन घेऊन मन प्रसन्न होता, तुमचं पण प्रसन्न झालं असतालाच। तर आपण आता बाहेर बघूया। हो, प्रशस्त गाभारो असा। ह्या गाववाल्यांनी ह्या मंदिर एकदम अति उत्तमरित्या बांधकाम केलेलं असा, रंगकाम पण अगदी सुंदर असा। मंदिरामध्ये ज्यावेळी आपण प्रवेश करतो तेव्हा मन अगदी प्रसन्न होऊन जाता। मंदिराचं कळस बघा अगदी आकाशात टेकल्यासारखं दिसतं। मंदिराच्या बाहेर पण भरपूर बरीच जागा असा, जेणेकरून जत्रा वगैरे ज्यावेळी काही असतात उत्सव वगैरे त्यावेळी ह्या जागेचा वापर केला जाता। ह्या समोर एक पिंपळाचं झाड पण असा। तर आणि हो मेन गेट असा मंदिराचं, ज्या ठिकाणी एंट्री आपण करतो।
अशा प्रकारे सातेरी वेतुरा सातेरी मंदिरचं दर्शन झालेलं असा. तर आपण आता ह्या रस्त्यानं सरळ पुढे वेंगुर्ल्याक जातो. जातळी वाटेत खांदोली पण मिळतं आणि खांदोलीमध्ये एक मंदिर असा रवळ असा, त्याचं मी तुमचा रोडवरनं दर्शन देतो आहे. मित्रांनो, ह्या असा खांदोळीचा रवळ नाथाचं मंदिर. आपण या मंदिरात आता काही थांबत नाही. देवस्थान असं, जागृत देवस्थान असं, नक्की भेट द्या तुम्ही सातेरी मंदिर. असा जुना पुरातन मंदिर असा आणि इकडे महाशिवरात्री खूप मोठा उत्सव असता. आपण आता दाबोलीकडे प्रस्थान, आपण आता आपला प्रस्थान असता दाबोलीकडे. वेंगुर्ला तालुक्यातले वेतोरा, दाबोली, खानोली हे ग्रामीण भागातले काजींसाठी फेमस असलेले गाव आहोत. वेतोरा ही पालेभाज्यांसाठी मोठ्या प्रमाणात फेमस असा गाव. त्यानंतर खानोलीतसुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांचे काजी म्हणा, या ठिकाणी कोकम म्हणा, मोठ्या प्रमाणात उत्पन्न दिलं त्या लोकांना. त्यामुळे हे लोक नेहमी खुश असतात आणि नेहमी आनंदी असतात, कारण यांच्याकडे उत्पन्नाची साधनं चांगल्या प्रकारे असत. परंतु याकडे थोडं रस्त्याचा विषय जो असा, रस्ते जरा थोडे खराब असत त्या ठिकाणी शासनाचं लक्ष नसल्यामुळे. बाकी इकडे तुम्ही नक्कीच भेट द्या, कारण अतिशय ग्रामीण भागात एक हिरवागार अशी संपत्ती तुमका बघू मिळतली, चांगल्या प्रकारचं निसर्ग बघू मिळतलो. आणि महत्त्वाचं म्हणजे रवळनाथ सातेरी वेतोऱ्याचं सातेरी मंदिर अशी चांगली मंदिरं या ठिकाणी बघू मिळतले. नक्कीच भेट द्या एक दिवस. मित्रांनो, तुमकां अशा प्रकारे वैभवने माहिती दिली असा की हे वेतोरा आणि खानोली हे सगळे गाव काजूसाठी आंब्यासाठी फेमस असत. इकडे बरेच प्रकारचे लोक भाजी करतात, सगळी घरगुती, आणि ती पण पारंपरिक पद्धत असा आणि सेंद्रिय खतावरची भाजी असा. ही रासायनिक खतं वापरत नाहीत, शेण खत वगैरे वापरून ती भाजी केली जातात. तरी आपल्या आरोग्यासाठी एकदम अशी पूरक आणि एकदम सकस आहार असलेली भाजी वगैरे असा. तर वेंगुर्ला मार्केटमध्ये ही तुमकां भाजी मिळतली सगळ्या ठिकाणी, तुम्ही घेऊ शकताय. कोकणात दिलं तर नक्की भेट द्या या सगळ्या ठिकाणी आणि या आमच्या मार्केटला पण. आता आपण वेंगुर्ला जातो दाबोली मार्गे, तसंच आनंद घेत राहा रस्त्याचो हिरवळीचो. ह्या हिरवळीत जर तुमचा प्रवास करूचो असत, आनंद घेऊचो असत, तर नक्की भेट द्या आणि या रस्त्यान पण नक्कीच एक दिवस ट्रॅव्हलिंग करा, मजा येतली. प्रकारे सुंदर अप्रतिम स्वर्णिम निसर्ग बघा. रस्ते मात्र खूप खराब असत इकडचे, काय माहिती माझा तुमका आवाज येता का माहिती नाही. आणि इकडे वाहन नसता, एखादी नेमकेच काहीतरी दोन तीनच बसी असत जे कुडाळवरून वेंगुर्ला घेतात दाबोली मार्ग येणारे. अदरवाईज ह्या लोकांचं साधन काहीच नाही, जर स्वतःची पार्सल गाडी असेल ह्या एकमेव साधन असं त्यांच्यासाठी. स्वतःची गाडी असेल, रिक्षा असेल किंवा कार असेल तरच ते लोक सिटीत कुडाळ किंवा वेंगुर्ला जाऊ शकतात. अदरवाईज जे टायमवरती जे एस टी असत त्या एस टीनं त्यांना बाजारात मार्केटमध्ये जाऊचं लागतं दिवसात. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता वेंगुर्ल्यात पोचलेले असो. जो आता दाबोलीचा चढाव असा, दाबोली वेंगुर्ल्याचा जो पूर्ण उतार काढल्यानंतर आपला वेंगुर्ला सिटी लागतो. मी आता काही तुमका जास्त काही बोलत नाही ह्याच्यामध्ये. तुम्ही फक्त ही जी कॅमेराच्या पाठसमोरची जी हिरवळ असताना, हे जे रस्ते असत ना वळणावळणाचे, ते फक्त अगदी मन लावून बघा. आणि ह्या रस्त्यानं तुम्ही जर इलास ना तर मी तुमका सांगते तुम्ही तुमचा देहभान खरोखर विसरून जातालास. एवढं सुंदर आमचं हे कोकण असा, आणि म्हणतात ना स्वर्गीय कोकण स्वर्णिम कोकण, तसं हे आमचं स्वर्गासारखंच कोकण असा. ह्या रस्त्यानं नक्कीच तुम्ही एकदा ट्रॅव्हल करा. हे वळणावळणाचे रस्ते आमचे अनुभव.
अशा प्रकारे आपण ह्यो दाबोलीचो घाट चढा निघलो असो. आता ह्या उतारान तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पुढे वेंगुर्ला सिटी लागतं. उतार हो पूर्ण संपलो. ह्यो उतार उतरते वेळी अगदी उजव्या साईडला बघा, समुद्र किनारो दिसता, आपला वेंगुर्ल्याचा बंदर दिसता तुमका. पूर्ण समुद्राची ही जी लाईन असा ही पण वरून दिसता, बघू शकताय तुम्ही. तुमका दाखवत आहे, चला मस्त सुंदर निसर्ग असा आणि अगदी सुंदर देखावा असा. आम्ही अगदी 2-5 मिनटं इकडे थांबतो तुमच्यासाठी स्पेशल, तर नक्की हो पण अनुभव घ्या. Why am I looking at you? You're a picture in a frame. I make believe you're next to me, but I know it's not the same. Why am I looking at you? You're a pixel on a screen. Your animating principle is nowhere to be seen. Why am I lost in a loveless fantasy when somebody real is waiting out there for me? Why am I looking at you? I've enjoyed the years I've wasted, but the time has come to face the fact that none of what I see is true, so I'm gonna stop looking at you. Gonna stop looking at you. तर आमचा ह्या वेंगुर्ला जा असा ह्या नारळ बागातीसाठी खूपच प्रसिद्ध असा आणि फेमस असा. आणि हे समुद्राच्या किनाऱ्यावरचे जे हवेवरील जे नारळ असत हे अत्यंत चवी गोड असतात आणि ह्याका आमच्या मार्केटमध्ये भाव पण चांगलोच असा. तर कोणाचेही नारळ घरासमोर जर अशा तुम्ही तुका 5-10 नारळ दिसतलेच त्यांचे स्वतःचे, तर इकडची लोकं काय सहसा कोणी काय नारळ बाजारात विकत घेत नाही. जी बाहेरची लोकं असतात ज्यांचे नारळ नाही असत तीच लोकं हे नारळ वगैरे विकत घेतात. पण ह्याची गोडी आणि चव खूप वेगळी असा. तुम्ही जे मुंबईत जे नारळ खाताय ना आडसळा, त्याच्यापेक्षा कोकणातली आडसळा एकदा खाऊन बघा, तुमका त्याची चव खूपच भारी लागतली, त्याच्या पाण्याची आणि त्याच्या खोबऱ्याची पण. तर मित्रांनो, तुमका ही व्हिडिओ कशी वाटली तर तुमच्या कमेंट्समधून नक्की कळवा. लाईक्स करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.